सर्वांना गुड मॉर्निंग, कारण सकाळ आहे, 7 वाजलेले आहेत. म्हात्रे साहेब आणि मी दोघंही आज सकाळी बर्डिंगसाठी, म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी, पक्ष्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेलो आहोत. आणि बाहेर पडल्यानंतर आयुष्यामध्ये कोणालाही कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल, हा काय सांगायला लागला सकाळी असे तत्त्वज्ञान? तर आपण एक गोष्ट बघणार आहोत की जी गोष्ट बघितल्यानंतर तुम्हालाही अंदाज येईल की आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. ती कोणती गोष्ट ते बघूयात. सुंदर सकाळ आहे, नदीचं हे पात्र आहे आणि पहाटे, म्हणजे सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पहाटे खूप थंडी पडलेली आहे. या थंडीमध्येच या पाण्यावरून वाफ निघते आणि याच्यामध्येच एक ट्रॅप लावलेला आहे. इथे नदीमध्ये ट्रॅप आहे. आता ट्रॅप म्हणजे कसा आहे तो बघा. मासे पकडण्यासाठी आदिवासी बांधवांनी अशा पद्धतीने ही टेक्निक केलेली आहे. आता ही किती छान टेक्निक आहे बघा, आणि किती त्यांना त्रास झाला असेल हे सर्व बनवत असताना. म्हणजे मासे पकडून ते विकण्यासाठीसुद्धा काही ना काही कल्पकता ते वापरतात. आणि इथे कशाचाही दुसऱ्या, म्हणजे लोखंड प्लास्टिक याचा वापर केलेला नाही. जंगलातील ही लाकडं आहेत, त्याच्यावरती त्या साड्यांच्या छोटे छोटे ते फाडून त्याचे बांधलेले आहेत. दोरखंड तयार केल्यासारखे केलेले आहेत. आणि हा असा ट्रॅप खूप छान पद्धतीने यांनी लावलेला आहे. हे बघा, ह्या बाजूला असे मोठे मोठे पिलर तयार केले आहेत. कशाचे केले आहेत? ते लाकडांचे. त्याच्यामध्ये दगड टाकलेले आहेत, म्हणजे पाण्याच्या प्रवाहानेसुद्धा हे वाहून जाता कामा नाहीत. ह्या बाजूला सुद्धा पिलर आहेत, तिकडे असे 3-4 पिलर आहेत. म्हणजे किती त्यांना त्रास झाला असेल हे सर्व बनवत असताना. म्हणजे आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी आणि सोपी नाही आहे. मासे पकडणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे, आपण तिथे तडजोड करतो, एवढ्याच किमतीला द्या, तेवढ्याच किमतीला द्या, परंतु त्यांचा त्रास त्यांना किती भोगावा लागतो किंवा मासे पकडण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही. म्हणजे खूप छान अशी टेक्निक सकाळी दिसली म्हणून तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. मित्रांनो, फिरत आतमध्ये आलो होतो आम्ही. नदीच्या पात्राच्या कडेने चालत आम्ही आतमध्ये आल्यानंतर आम्हाला आणखीन एका ठिकाणी अशाच पद्धतीने मासे पकडण्यासाठी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने एक ट्रॅप लावलेला आहे. तो ट्रॅप लावलेला मी मगाशी दाखवला तुम्हाला आणि आता हाही ट्रॅप दाखवतो. परंतु हे ट्रॅप लावल्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे. ज्या पद्धतीने ते ट्रॅप लावल्यानंतर एका बाजूने जे ओहळ जातं ना, त्या ओहळाच्या तोंडाला, म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहाच्या तोंडाला एक छोटंसं तोंड्या नावाचा प्रकार आहे, तो लावून त्याच्यामध्ये मासे पकडले जातात. आता हा तोंड्या कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. पलीकडच्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीने नदी वाहत होती आणि इथे देखील त्याच प्रकारे ट्रॅप लावलेला आहे. परंतु इथे एक वेगळा प्रकार बघायला मिळाला. हा आहे तोंड्या, म्हणजे काही लोक याला तोंड्या बोलतात. आणि हा विणलेला आहे त्यांनी, अगदी खूप मोठा आहे हा अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये पाणी निघून जातं या जाळीमधून आणि मासे अडकून बसतात. तर हा तोंड्या असा बरोबर पाण्याच्या प्रवाहाच्या तिथे तोंडाला लावला जातो म्हणून त्याला तोंड्या म्हणतात. आणि हा किती छान पद्धतीने विणलेला आहे. एक झाडाच्या वेलीच्या शेंगापासून ते बनवलेले आहेत ह्या तोंड्या. मात्र साहेब हातात घेऊन दाखवतील त्याचं साईज किती आहे ते. साहेब घेऊन दाखवा, हे बघा. साहेबांच्या म्हणजे अर्ध्या शरीरा एवढा तोंड आहे तो. आणि हे बघा, इथे पिलर अशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दगड टाकलेले आहेत. म्हणजे किती जरी प्रवाह आला ना वरच्या बाजूने, तरी देखील इथे त्या प्रवाहाला रोखून धरण्याचं आणि एका बाजूने कडेने लावून देण्याचं काम हे अशा पद्धतीने हे पिलर त्याला करतात. आणि पलीकडच्या बाजूने गेले की प्लॅस्टिकचा थोडासा वापर केलेला आहे कागदाचा, आणि तिथे तोंड्या लावला जातो आणि तिथे मासे पकडले जातात आणि हे मासे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. आहे ना पारंपरिक पद्धती. काही पाहिली असेल तुम्ही ही खूप छान अशी टेक्निक. आता आम्ही पुढे पक्षी निरीक्षणासाठी निघून जाणार आहोत, परंतु खूप छान पद्धतीने खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत हे सर्व बनवत असताना. त्यामुळे भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तूर्तास बाय बाय.